मध्ये तीच ती भाजी पोळी वरण भात खाऊन आपल्याला कंटाळा येतोच ना, त्यामुळे मग आपण काही ना काहीतरी वेगळं पोटभरीचं आणि परिपूर्ण कसं बनवायचं या विचारामध्ये असतो. आजची थाळी अगदी त्याच पद्धतीची आहे. आणि हो, ही जर रोजच्या जेवणाची थाळी सिरीज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण रोजच्या जेवणाची अजून एक थाळी बनवतोय. तर आजच्या थाळीमध्ये नेहमीसारखं भाजी पोळी वरण भात असं काही बनवणार नाही आहोत, पण तरीसुद्धा या थाळीमध्ये डाळ तांदूळ सगळी पीठ फळभाज्या पालेभाज्या या सगळ्या गोष्टींचा समावेश कसा होईल आणि ती थाळी परिपूर्ण कशी होईल हे मी बघितलेलं आहे. ही थाळी बनवताना मी कुठेतरी गुजराती टच देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे मी तुम्हाला 3 ते 4 लोकांचं प्रमाण सांगितलंय, पटकन सुरुवात करूयात. आज आपण साधी डाळ खिचडी बनवतोय, त्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलाय आणि त्यासाठी 1/2 वाटी सालाची हिरवी मूग डाळ घेतली आहे. हिरवी मूग डाळ नसेल तर तुम्ही पिवळी मूग डाळ एवढ्याच प्रमाणात वापरू शकता. इथं मी हा कोलम तांदूळ घेतलाय, खिचडीमध्ये हा खूप छान लागतो. नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातला साधा तांदूळ घ्या. 1 वाटी तांदूळ आणि 1/2 वाटी डाळ घेतली आहे. अगदीच वाटलं तर तुम्ही दोन्हीचं प्रमाण एकसारखं म्हणजे दोन्हीही समप्रमाणात घेऊ शकता. आता डाळ आणि तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता याला 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेऊ. डाळ तांदूळ स्वच्छ धुतले, आता याच्यामध्ये पाणी घालूयात आणि याला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवू. डाळ तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण गुजराती पद्धतीची कढी बनवायची आहे. काठियावाडी भागामध्ये अशी कढी बनवली जाते. एका भांड्यात 2 टेबलस्पून बेसन आणि त्यामध्ये 1 वाटी दही घेतलं आहे. दही घेताना थोडंसं आंबट घ्यायचं, कढीमध्ये छान लागतं. आता पाणी घालण्याआधी दही आणि बेसन आपण फेटून घेऊयात म्हणजे दह्यातल्या गुठळ्या चांगल्या मोडल्या जातील. आपण काय करतो, दही घालून त्याचं ताक बनवतो आणि मग बेसन घालतो. मग त्यावेळी बेसनाच्या गुठळ्या मोडायला थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आधी दही बेसन फेटून घ्यायचं. हे बघा, चांगल्या गुठळ्या मोडल्या गेल्या. आता यामध्ये पाणी घालू. इथं मी 1 वाटी दही घेतलं आहे, त्यासाठी इथं मी 2.5 ते 3 वाट्या पाणी घालणार आहे. तर इथं मी 2.5 वाट्या पाणी घालतीये. तुम्हाला कढी थोडी पातळ हवी असेल तर 3 वाट्या पाणी घाला. पाणी घालून याला मिसळून घेऊयात आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं याच्यावर असा फेस येईपर्यंत याला घुसळून घ्यायचं आहे. म्हणजे दही आणि बेसन चांगले एकजीव होतात आणि कढीला चांगला एकसंधपणा येतो. याला मी चांगलं घुसळून घेतलं आहे, आता याची फोडणी करू. खरं तर गुजराती कढीला तुपाचीच फोडणी असते. इथं मी 2 चमचे तेलच घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तरतडली की 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात 2-3 लवंग. काठियावाडी कढीमध्ये फोडणीमध्ये लवंग आणि दालचिनी पण वापरतात, इथं मी फक्त लवंग वापरलाय. सोबतच 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घातल्या, 2-3 लाल सुक्या मिरच्यांचे असे मोठे तुकडे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. मंद आचेवर लसणाला अगदी तांबूस रंग येईपर्यंत 5 ते 10 सेकंद परतून घेऊ. 5-10 सेकंद परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद. गॅस कमीच ठेवा नाहीतर हळद करपू शकते. याला फक्त मिसळून घेऊयात आणि तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये ओतायचं आहे. मस्त चरचरीत फोडणी बसली. सोबतच मी अजून 1/2 वाटी पाणी घातलं. याला मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला कढी जशी पातळ घट्ट आवडते त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता वरून पुन्हा 1/2 चमचा हळद घालूयात. थोडीशी हळद फोडणीत आणि थोडी अशी वरून घातली की कढीला रंग आणि चव दोन्हीही छान येतो. आता यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घातल्यात. हवं तर तुम्ही मिरची कुटून पण वापरू शकता. आणि त्यानंतर अगदी 1/4 इंच आलं किसून घालायचं. गुजराती कढीमध्ये मिरची आणि आलं असं कच्चं वापरलं जातं. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा कसुरी मेथी घालू. आणि त्यानंतर 1 चमचा साखर घालायची आहे. साखर आवडत असेल तर वापरा, नाही घातली तरी चालेल, पण कढीमध्ये साखर छान लागते. याच्यामध्ये मीठ लगेच घालायचं नाही, याला मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढायची. कढीला उकळी आल्यावर बघायचा रंग किती सुंदर आलेला आहे, कारण आपण थोडीशी हळद फोडणीत आणि थोडीशी वरून घातली. आता गॅस कमीच ठेवायचा, याला एकदम मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मग कढी फुटणार नाही. फक्त कढी फुटू नये म्हणून मीठ लगेच घालायचं नाही, तर उकळी आली की मग घालायचं. मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आणि आता मंद आचेवर याला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर कढी अशी मंद आचेवर शिजवत ठेवायची म्हणजे यामध्ये जी कसुरी मेथी आणि बाकीचं साहित्य घातलं आहे त्याचे फ्लेवर कढीमध्ये छान उतरतात. तर हे बघा, 6-7 मिनिटं मंद आचेवर याला मी शिजवून घेतलं आहे. छान एकसंध अशी कढी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केला आहे. पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर घालू.
याला मिक्स करून घेऊ. तयार झाली काठियावाडी पद्धतीची कढी. आता आपण खिचडी बनवायला घेऊयात. त्यासाठी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलं. तूप गरम झालं की त्यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते ते पाण्यातनं निथळून यामध्ये घालायचे आहेत. हवं तर तुम्ही तुपामध्ये थोडासा हिंग घालून त्याची फोडणी करू शकता. आता हे डाळ आणि तांदूळ या तुपामध्ये मंद गॅसवर अगदी 1 मिनिट परतून घेऊ. खूप जास्त नाही, अगदी 1 मिनिट परतून घ्यायचे. डाळ तांदूळ परतून घेतले. आता याच्यामध्ये घालायचे पाणी. तर इथं आपण 1 वाटी तांदूळ आणि 1/4 वाटी डाळ घेतली. त्यासाठी आपल्याला या दोन्हीच्या दुप्पट आणि त्याच्या वर थोडं पाणी घालायचं आहे. तर इथं मी 1.5 वाट्या पाणी घातलं. तर आज आपण खिचडीसोबत कढी करतो आहे त्यामुळं मी एकदम मऊ सैल खिचडी करणार नाही आहे. जर तुम्हाला सैल खिचडी करायची असेल तर अजून 1 वाटी पाणी जास्त घाला. पाणी घालून याला मिक्स केलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1/4 चमचा हिंग घालू. मीठ आणि हिंग घालून याला ढवळून घेऊयात आणि गॅस मोठा करून उकळी काढूयात. पाण्याला उकळी आली की पुन्हा एकदा अलगट ढवळून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून याला मध्यम गॅसवर 1 किंवा 2 शिट्ट्या करायच्या. भात होतोय तोपर्यंत आपण मिश्र भाज्या आणि मिश्र पिठांचं थालीपीठ बनवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, सोबतच 1 चमचा जिरं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या. पाणी न घालता याला वाटून घ्यायचं. खूप बारीक वाटण्याची गरज नाही आहे, असं थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालेल. आता एका परातीमध्ये पिठं काढून घेऊ. इथं मी या वाटीने सगळी पिठं मोजून घेतलेत. ज्वारीचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या. त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने 1/2 वाटी बेसन घेतलं. तर इथं आपण ज्वारीच्या पिठाचा वापर जास्त करतो आहे. तुम्ही हवं तर अजून थोडंसं ज्वारीचं पीठ वाढवलं तरी पण चालेल. आता यामध्ये तयार करून घेतलेलं सगळं वाटण घातलं. यामध्येच घालू 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मिरची पावडर. मिरची पावडर मी फक्त रंगापुरती वापरते, नाहीतर आपण हिरवी मिरची वापरलेलीच आहे. आता यामध्ये 1 वाटी गच्च भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोणतंही थालपीठ असो कोथिंबीर भरपूर वापरा, म्हणजेच चव छान येते. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा. पालकाची फक्त पानं घ्यायची, देठं घ्यायची नाहीत. आणि 1 वाटी बारीक किसून घेतलेला कोबी घालायचा. मिश्र भाज्या आणि मिश्र पीठ असल्यामुळं तुम्ही अंदाज लावू शकता की थालीपीठ किती पौष्टिक होणार आहे. आता यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घातला, 1/2 चमचा ओवा, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे आणि चवीपुरतं मीठ घालूयात. आणि या भाज्यांच्या ओलाव्यातच आधी हे पीठ भिजवून घ्यायचं आणि मग पाणी घालून भिजवायचं. तर माझ्याकडे थोडा कोबी शिल्लक होता, थोडा पालक शिल्लक होता, त्याचा वापर पण झाला आणि एक चांगला पौष्टिक पदार्थ पण तयार झाला. याला मी मिक्स करून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घेऊन याला आपण मळून घेऊ. तर थालीपीठाचं पीठ खूप सैल नाही किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. तर हे बघा, याला मी मळून घेतलं आहे. आपलं भाकरीचं पीठ कितपत सैल असतं तितपत सैल मळून घेतलं. थालीपीठाचं पीठ भिजवलं की लगेच थालपीठं बनवायला घ्यायची. जर आपण याला खूप वेळ भिजवत ठेवलं तर यातलं ज्वारीचं पीठ त्याचा चिकटपणा कमी होतो, त्यामुळे लगेच आपल्याला थालपीठं थापायला घ्यायचे आहेत. तर इथं मी थालपीठ थापण्यासाठी 1 कॉटनचा स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये बुडवून चांगलं घट्ट पिळून घेते. कॉटनचाच रुमाल वापरायचा, दुसरा कोणतंही कापड वापरायचं नाही. आता हे कापड आपण पोळपाटावर ठेवूयात. पुन्हा वरून थोडंसं पाणी लावायचं आणि आपल्याला ज्या साईजचं थालपीठ हवं त्याप्रमाणे गोळा तयार करून थालीपीठ थापून घ्यायचं. पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत एकसारखं थालपीठ थापायचं. पाण्यात असा मध्ये मध्ये हात बुडवला की थालीपीठ चिकटणार नाही. तर थालीपीठ थापताना एकसारखं थापा, म्हणजे मग ते खमंग भाजलं जाईल, कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही. तर हे बघा, एकदम पातळ थालीपीठ थापून झालं आहे. आता याला होल्स करून घेऊ. मध्ये 1 आणि कडेने 4, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडता येतं. आता रुमाल असाच अलगद उचलायचा. दुसरीकडे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवण्याआधी त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. तर तुम्ही चपाती करा किंवा काही पण करा, लोखंडी तव्यात पहिला पदार्थ चिकटतो. त्यामुळं काय करायचं, तवा थंड असताना थोडंसं तेल असं टिश्यू पेपरनी लावून घ्यायचं आणि मग तो गॅसवर चढवायचा. म्हणजे मग पहिली चपाती असो भाकरी असो किंवा थालीपीठ ते चिकटणार नाही. तवा मध्यम गरम झाला की 1/2 चमचा तेल घालूयात आणि थापून घेतलेलं थालीपीठ रुमाल असा दोन्हीकडून उचलायचा. थालीपीठाची बाजू तव्यावर करायची, रुमालाला वरून थोडंसं पाणी लावायचं आणि रुमाल अलगत काढून घ्यायचा. आता याच्यावर पुन्हा थोडंसं तेल सोडूयात कडेने आणि मध्ये जे आपण होल्स करून घेतलेत त्यामध्ये. आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा
आणि याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर एक बाजू शेकून घ्यायची. मिनिटभराने चेक करू. आता पुन्हा थोडंसं तेल सोडूयात आणि याला उलटून घेऊ. तर झाकण ठेवल्यामुळं काय होतं, वरची बाजू सुकून जात नाही आणि थालपीठ असं वातड होत नाही. याला उलटून घेऊयात. आता पुन्हा गॅस एकदम मध्यम करायचा, याच्यावर झाकून दुसरी बाजू पण मिनिटभर शेकून घेऊ. मिनिटभराने चेक करूयात. तर दुसरी बाजू उलटून घेऊ, ती बाजू अगदी छान शेकली गेलेली आहे. आता मात्र झाकण न ठेवता याला मध्यम गॅसवर दोन्ही बाजूने शेकून घेऊयात, म्हणजे थालीपीठ आतून मऊ आणि वरून खरपूस राहील. पण तुम्हाला अगदीच मऊ थालपीठ हवं असतील तर तुम्ही संपूर्णपणे झाकून शेकून घ्या, म्हणजे थालीपीठ मऊ होईल. अशीच सगळी थालीपीठं बनवून घेऊ. दुसरीकडे कुकरची पूर्ण वाफ गेली आहे, उघडून बघूयात. मस्त खिचडी भात तयार झालेला आहे. अगदी साधी सोपी डाळ खिचडी, जिला काहीसुद्धा आपल्याला करावं लागत नाही. फक्त पाण्याचं डाळ तांदळाचं प्रमाण बरोबर घ्यावं लागतं. सगळा स्वयंपाक झालेला आहे, पानं वाढायला घेऊयात. एकसंध दाटसर आंबट गोड तिखट चवीची गुजराती कढी सोबत मस्त गरमागरम वाफाळती डाळ खिचडी, त्यासोबत मिश्र भाज्यांचं आणि मिश्र पिठांचं पौष्टिक खमंग आणि खरपूस थालीपीठ आणि साजूक तुपाची धार. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि परिपूर्ण जेवण आहे. तर अशा पद्धतीने आज आपण अजून एक थाळी बनवली. जरी आपण इथं पोळी भाजी वरण भात असं काहीही बनवलेलं नाही आहे, तरी सुद्धा ही थाळी परिपूर्ण आहे, पोटभरीची आहे. कारण इथं आपण मिश्र पिठांचं थालीपीठ बनवलं. भाजणीची गरज नाही आहे, घरातलीच पीठ मिक्स करून आणि घरामध्ये उरलेल्या भाज्या बारीक चिरून किंवा किसून जर आपण वापरल्या तर अगदी खमंग थालीपीठं होतात. इथं मी कोबी वापरला, तुम्ही हवं तर गाजर वापरू शकता, मेथीची पानं वापरू शकता, असं तुम्ही थालीपीठ बनवू शकता. आणि डाळ खिचडी तर तुम्ही बघितलीच की अगदी सोपी आहे, तुम्हाला पण येतच असेल. फक्त पाण्याचं प्रपोर्शन, तुम्हाला खिचडी पातळ हवी आहे मोकळी हवी आहे त्यावर ठरवायचं आहे. आणि तिसरं म्हणजे आपण कढी बनवली, जिथं मी काठियावाडी पद्धतीची कढी दाखवली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत महाराष्ट्रीयन कढीसुद्धा बनवू शकता, फारसा फरक नाही आहे. एक दोन गोष्टी फक्त तिथं जास्त वापरलेल्या आहेत. तर आय होप आजची ही वेगळी थाळी तुम्हाला आवडली असेल. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुरेसं खा, स्वस्त रहा आणि त्यासाठी सरिताज किचन पाहत रहा. नमस्कार.